करवीर तालुक्यातील उचगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेस शिवसेना आघाडीचे सुभाष निगडे विजयी झालेत. उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर एस न्यूजशी बोलताना सुभाष निगडे यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख कारभार करू अशी ग्वाही दिली. उचगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता आहे. या आघाडी अंतर्गत झालेल्या समझोत्यानुसार स्वाती जाधव यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. आज उपसरपंच निवडीसाठी सरपंच मालुताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली होती. या सभेवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत काँग्रेस शिवसेना आघाडीकडून सुभाष निगडे तर भाजपकडून रमेश वाईंगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जांची छाननी आणि अर्ज माघारीच्या वेळेत दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आलं. यामध्ये आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी काँग्रेस शिवसेना आघाडीचे सुभाष निगडे यांनी 13-5 मतांनी भाजपचे रमेश वाईंगडे यांचा पराभव केला. यावेळी मावळत्या उपसरपंच स्वाती जाधव यांनी नूतन उपसरपंच सुभाष निगडे यांच्याकडे पदाची सूत्र देताना आपल्या कार्यकाळात सर्व सदस्यांचं सहकार्य मिळाल्याचं सांगितलं. सरपंच मालुताई काळे यांच्यासह सदस्य अर्चना करी, प्रदीप बागडी, छबुताई सुतार, सुनंदा घोडके, जयश्री पाटील, मनीषा गाताडे, सचिन देशमुख, दीपक काळे, महेश खांडेकर, मधुकर चव्हाण यांनी नूतन उपसरपंच सुभाष निगडे यांचं अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील आणि बाबासाहेब चौगुले यांनी नूतन उपसरपंच निगडे यांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना प्रकाश पाटील यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उचगाव ग्रामपंचायतीनं आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात विकासकामं केली असून यापुढच्या काळात सुद्धा विकासकामांची गती कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. बाबासाहेब चौगुले यांनीही सरपंच मालुताई काळे तसंच उपसरपंच सुभाष निगडे आणि सत्ताधारी आघाडीचे सदस्य गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहतील असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना व मंत्रीपाल साहेब यांच्या आघाडीच्या वतीने आज जे ग्रामपंचायतीचे डेप्युटी निवड झाली, त्या निवडीला आमच्या मंत्री साहेबांच्या ग्रुपच्या वतीने मी पहिल्यांदा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि कामकाज करण्यासाठी शुभेच्छा देतो. आणि असंच सगळ्यांनी एकोप्याने राहून ग्रामपंचायत व गावचा विकास बंटीपाल साहेबांच्याकडून करून घ्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. उपसरपंच सुभाष निगडे यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगला कारभार करू असा विश्वास व्यक्त केला. गेल्या 6 निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून, परंतु यावेळी भाजपच्या वेगळ्या एका धोरणाकारणानं ही इलेक्शन लादली गेली आणि आमच्या साहेबांच्या आणि ऋतुराजांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळं उचगाव गावच्या कोर कमिटीनं आणि साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकजुटीनं शिवसेनेच्या सहकार्यानं आम्ही आजची ही डेप्युटी पदाची निवडणूक चांगल्या मताधिक्यानं आणि चांगल्या ह्यानं विजय प्राप्त केलेला आहे. मला मतदान केलं आणि मला ही निवडणूक विजय केलं. मी सर्व सदस्यांचं तसं कोर कमिटीचं मी आभार मानतो आणि इथून पुढं माननीय बंटीसाहेब आणि ऋतुराज दादा यांच्या नेतृत्वाखाली राहिलेली कारकीर्द आम्ही योग्यरित्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडू. उपसरपंच म्हणून सत्ताधारी आघाडीचे सुभाष निगडे विजयी झाल्यानंतर गणेश काळे, महेश जाधव, कीर्ती मसुटे, पैलवान मधुकर चव्हाण, अशोक निगडे, दत्ता यादव, दिनकर पवार, अविनाश मोरे, रवी काळे, रघुनाथ माने, राजू काळे, सुरेश चव्हाण, विजय गुळवे, वैराग्य करी, तानाजी पोवार, सचिन मसुरे यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.